ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने श्री काशी विश्वाराध्य ज्ञानसिंहासनाधीशर काव्य सर्व दर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्वती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी। लिंगधारण स्थल दोन आशीर्वचन 19 जिज्ञासु सद्भक्तांनो इष्ट लिंगधारण अत्यंत प्राचीन आहे। हडप्पा आणि मोहंजोदारा येथे उत्खननात शरीरावर लिंगधारण केलेल्या प्रतिमा सापडल्या आहेत। त्यावरून 5000 वर्षापूर्वी लिंगधारणाची पद्धत होती असे सिद्ध होते। आजही लिंगधारण करणारे वीरशैव आहेत आणि ते उद्याही राहणार आहेत। म्हणून वीरशैव धर्म हा सनातन आहे। सनातन म्हणजे ज्याचा कधीही लोप होत नाही। असा लिंगधारण केल्यावर ते प्राणाप्रमाणे धारण करावे आणि कोठेही गेलो तरी ते शरीरापासून वियुक्त करू नये अशी गुरु शिष्याला आज्ञा देतात। गुरु ही आज्ञा देतात त्याचे एक रहस्य आहे। तुम्ही म्हणाल महाराज आम्ही लिंगाची रोज तळहातावर पूजा करू पण ते गळ्यात घालून हिंडणे फार जड जाते। मग लिंग देवाऱ्यावर ठेवले तर चालणार नाही का? अजिबात चालणार नाही। लिंग हा तुमचा प्राण होऊन राहतो। लिंग सोडले तर तुम्ही प्राणच सोडला पाहिजे। म्हणून हे व्रत मोठे कठीण आहे। हे व्रत पाळण्यासाठी वीरवृत्ती लागते। तुम्हाला वीरशैव म्हणतात ते याच्यासाठी तुम्ही वीर तत्व सोडता उपयोगाचे नाही। ज्या लिंगामुळे तुम्हाला वीरशैव म्हटले जाते ते लिंग तुम्ही त्यागले तर तुमचा वीरशैव असण्याचा काय अर्थ आहे? आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आम्ही श्रेष्ठ आहोत असे केवळ बडबडणे उपयोगाचे नाही। धर्माच्या श्रेष्ठत्वाला साजेसे वागणे हे महत्त्वाचे आहे। एका गावात लोकांनी मंदिरे बांधली, काशीवरून शिवलिंग आणले, प्रतिष्ठापनेच्या दिवशी लिंगाची मिरवणूक काढली। शिवाचे प्रिय वाहन म्हणजे नंदी, त्याच्यावर पाठीवर शिवलिंगाची मिरवणूक काढणे उचित होते। एक धष्टपुष्ट बैल चांगला सजवला, त्याच्या अंगावर झूल घातली, त्याच्या पाठीवर चौरंग बांधून त्यावर शिवलिंग ठेवण्यात आले। वाजत गाजत गावातून मिरवणूक निघाली। घराघरासमोर लोकांनी बैलाची आणि शिवलिंगाची पूजा केली, त्यांना हार घातले, त्यांच्यावर फुले उधळली, त्यांना साष्टांग नमस्कार केला। गावाच्या मध्यभागी मिरवणूक आली। बैलाला वाटले आज लोक आपली पूजा करीत आहे, आपण फार मोठे आहोत। मग पाठीवर हे ओझे कशा लावायचे? त्याने आपले अंग गदगदा हलवले, त्याच्या पाठीवरून शिवलिंग खाली पडले। लोकांनी हे पाहिल्यावर हातात काठ्या घेऊन बैलाला बेदम चोपले। मग बैलाला समजले की जोपर्यंत आपल्या पाठीवर शिवलिंग होते तोपर्यंत लोक आपली पूजा करीत होते। शिवलिंग पाठीवरून खाली पडल्याबरोबर लोकांनी आपल्याला मारायला सुरुवात केली। लिंग अंगावर होते तोपर्यंत आपण पूजनीय होतो, लिंग खाली पडताच आपण पशु झालो। त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणचे पशुत्व जावे म्हणून गुरु महाराजांनी तुमच्या गळ्यात लिंग घातले आहे, तुमच्या कपाळाला भस्म लावले, तुम्हाला अभिषेक केला, तुमच्या डोक्यावर बेलफूल वाहिले। कशामुळे? तर तुमच्या गळ्यात लिंग असल्यामुळे। तुमची आज पूजा झाली, गळ्यातले लिंग बाजूला ठेवले की यमधर्म हातात चाबू घेऊन तुमची पाठ सडकायला तयार आहेच। म्हणून आचार्यांनी सांगितले आहे की प्राणाप्रमाणे तुम्ही लिंग प्रिय माना। लिंगविरहित शरीर प्रेतासारखे असते। प्राण नसलेले शरीर हालचाल करताना तुम्ही कधी पाहिले आहे काय? मन्मथ स्वामींनी म्हटले आहे, जयाच्या प्राणलिंगी भरला तो कैसा असे देही उरला, लिंग गेली या देही संचारला पिशाचवत जाणीजे। वीरशैवाचा प्राण लिंगमय होतो, लिंगाशिवाय त्याचा देह वेगळा राहू शकत नाही। शरीरावर लिंग नसताना जर तो जिवंत असेल तर तो पिशाच छोय। प्रेताला स्पर्श केल्यावर मनुष्य सुतकी होतो हे तुम्हाला माहीत आहे। अंत्यसंस्कार करून घरी आलेला माणूस सचैल स्नान करतो, त्याप्रमाणे लिंगविरहित शरीर हे प्रेता समान आहे असे मन्मथ स्वामी सांगतात। गळ्यात लिंग नसलेले किती प्रेते तुमच्या घरात वावरतात याचा आपल्या मनाशी विचार करा। भक्तिविहीन घर म्हणजे स्मशानच होय। लिंगधार
प्रहारण शरीराच्या कोणत्या भागावर करावे हे वीरशैवचार्यांनी सांगितले आहे. लिंग मस्तकावर धारण करावे किंवा कंठात धारण करावे. मंगळसूत्र जसे गळ्यात घातले जाते तसे लिंग देखील गळ्यात धारण केले जाते. लिंग हे तुमचे आध्यात्मिक मंगळसूत्रच होय. लौकिक पती मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी विधवा होते. लिंग अर्थात शिव हा मृत्यू न होणारा पती आहे. त्याची सती तुम्ही झालात तर तुम्हाला कधीच वैधव्य येणार नाही. म्हणून वीरशैव सिद्धांतात लिंग हा पती आणि अंग ही सती असा सतीपती भाव सांगितलेला आहे. डोक्यावर गळ्यात हृदयावर पोटावर काखेत अथवा भाऊवर तुम्ही लिंग धारण करू शकता. कमरेच्या खाली मात्र लिंग धारण करू नये. लिंग धारण हे लक्षपूर्वक केले पाहिजे. काही लोकांना लिंगाकारातून लिंगच बाहेर काढता येत नाही कारण त्यांचा तसा अभ्यासच नसतो. आपल्या अंगावर लिंग आहे याचा बऱ्याच जणांना विसर पडतो. काही लोकांचा विसर भोळेपणा पाहून आपण थक्क होतो. एकदा चष्मा घातलेला माणूस आपला चष्मा उडकत होता हे आम्ही स्वतः पाहिले आहे. गळ्यात लिंग असून त्याला विसरणारे त्याची कधीही पूजा न करणारे लोक आहेत. लिंगाला कधी पूजा नाही त्याला कधी आंघोळ नाही मग त्याचे तीर्थ घेणे तर दूरच. आंघोळ झाली की लिंग पूजा न करता जेवायला बसतात. काही भादर तर आंघोळ न करताही जेवतात. हृदयावरील लिंगाचे भान असले तर तुमच्या हातून कोणता अपराध घडणार नाही. गुरुलिंग जंगम विभूती रुद्राक्ष प्रसाद पादोदक आणि मंत्राच्या अष्टावरणातील लिंग एक आवरण आहे. आवरण म्हणजे रक्षा कवच. वीरशैवाचार्यांनी शिवभक्ताचे रक्षण व्हावे यासाठी एक दोन नव्हे तर 8 आवरणे सांगितली आहे. एखादी मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी ती तुम्ही तिजोरीत ठेवता त्याप्रमाणे अमूल्य अशा मानवी जीवनाच्या रक्षणासाठी आचार्यांनी अष्टावरणे आपल्याला दिली आहे. ज्याच्या शरीरावर अष्टावरणे आहेत त्यांचे जीवन सुरक्षित आहे. अंगावरील लिंग जर चुकून जमिनीवर पडले तर वीरशैवाने प्राणत्याग केला पाहिजे अशा या श्लोकाचा अर्थ आहे. लिंग खाली पडले तर जीव द्यावा लागतो. म्हणून उद्यापासून तुम्ही गळ्यात लिंगच घालणार नाही. लिंग नको ते खाली पडणे नको आणि जीव बी जाणे नको असेच तुम्हाला वाटेल. याचा अर्थ एवढाच की तुमचे लिंगावर प्राणा इतके प्रेम असले पाहिजे. लिंग धारण करण्याचे प्रयोजन कोणते लिंग धारण का करावे तर लिंगांचे धारण्य पुण्यम असे म्हटले आहे. अनेक जन्मात जीवात्म्याकडून दुष्कर्म घडलेले असतात. लिंग धारणेमुळे सर्व पापे नष्ट होऊन जीव पुण्यवान होतो. लिंग धारण लिंग पूजा लिंग ध्यान यामुळे जीवात्मा पापमुक्त होऊन एक पुण्यकुंज बनतो. एका पापी माणसाची ही कथा आहे. त्याने सर्व प्रकारची पापे केली. एके दिवशी तो मरण पावला. त्याला नेण्यासाठी यमदूत आले. तो खाटेवर निजलेला होता. त्या अवस्थेत त्याला मृत्यू आला. तो एवढा पापी होता की त्याच्या अंगाला स्पर्श करण्याचे यमदूतांना भय वाटले. त्यांनी खाटेसह त्यांच्या सूक्ष्मदेहाला उचलून यमलोकात नेले. यमराजासमोर उभे केले. चित्रगुप्ताने त्याचे खाते उघडले तर त्याच्या नावावर फक्त पापाचीच नोंद होती. यमधर्मा या जीवाने केवळ पापेच केली आहेत. एकही पुण्यकर्माची नोंद याच्या नावावर नाही. चित्रगुप्त म्हणाला याला घोर अशा रौरव नरकात नेऊन टाका. यमाने यमदूतांना आज्ञा केली. तेव्हा तो पापात्मा यमराजाला म्हणाला यमराज यमराज म्हणतात ते आपणच का? होय. यमराज म्हणाला काही विचारायचे आहे का? होय. तो म्हणाला यम महाराज मी फारशी प्रवचने ऐकले नाहीत. जे थोडेफार ऐकले त्यावरून मला समजले की पांडवाचा ज्येष्ठ भाऊ धर्मराज हा आपला पुत्र होता हे खरे आहे का? होय. यमराज म्हणाला मग सध्या तो कोठे आहे? मला एकदा त्याचे दर्शन घ्यायचे आहे. तो स्वर्गात आहे. तुला स्वर्गात जाता येणार नाही त्यामुळे त्याला भेटता येणार नाही. यमराज म्हणाला त्याला काय म्हणून तुम्ही स्वर्गात पाठवले? तो तुमचा मुलगा आहे म्हणून त्याने विचारले. तो पुण्यात्मा होता त्यामुळे तो स्वर्गात गेला. यमराज म्हणाला धर्मराज पुण्यात्मा होता. तो हसून म्हणाला त्याने तर खूप पापे केली. तो जुगार खेळत होता. आपली धर्मपत्नी तो जुगारात हरला. असे पापकृत्य कोणीही केले नाही. महाभारत युद्धात नरोवा कुंजरोवा असे खोटे बोलून आपल्या गुरुच्या द्रोणाचार्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. पत्नीला जुगारावर लावणे आणि गुरुचा मृत्यू घडवणे असे भयानक पापे ज्याने केले त्याला तुम्ही स्वर्गात पाठवले का? तर तो तुमचा पुत्र आहे म्हणून. वा यमराज मृत्यू लोकात भ्रष्टाचार आहे हे मला माहिती आहे.
परंतु येथेही तो आहे हे पाहून मला नवल वाटले. त्याच्या युक्तिवादासमोर यमराज हतबल झाला. त्याला वाटले की हा आपले काही ऐकणार नाही, आपल्यापेक्षा मोठ्या अधिकाऱ्याकडे याला पाठविले पाहिजे. म्हणून यमराजाने त्याला यमदूताबरोबर ब्रह्मदेवाकडे पाठविले. ब्रह्मदेवाची स्तुती करून यमदूताने सर्व प्रकार त्याला सांगितला. तेव्हा ब्रह्मदेव त्या पापात्म्याला म्हणाला, तुला नरकात जाण्याची जी शिक्षा यमाने फरमावली आहे ती बरोबर आहे, तू निमूटपणे नरकात जा. तेव्हा त्याने विचारले, आपण कोण आहात? मी सृष्टीकर्ता ब्रह्मदेव आहे. बरे झाले, तो म्हणाला, खूप दिवसापासून माझ्या मनात एक शंका आहे. ब्रह्मदेवा, आपण सृष्टी निर्माण केली म्हणजे सृष्टीमधले सर्व जीव आपले लेकरे आहेत. आपली कन्या सरस्वती, आपण तिच्याशीच लग्न केले. पिता आपल्या कन्येबरोबर कधी व्यभिचार करतो काय? असे कृत्य पृथ्वीवर देखील कोणी केल्याचे ऐकवत नाही. आपण ब्रह्मदेव असून असे पापकर्म करता. मी असे काही केले नाही तरी मला नरकात पाठवता. वा ब्रह्मदेवा, तुमचा न्याय अजब आहे. त्याच्या युक्तिवादामुळे ब्रह्मदेव गप्प झाले. हा प्राणी आपले ऐकणार नाही हे त्यांना समजले. त्यांनी त्याला सर्वोच्च अधिकाऱ्याकडे भगवान शिवाकडे घेऊन जाण्यास यमदूतांना सांगितले. त्याप्रमाणे त्याला घेऊन यमदूत कैलासात गेले. शंकर ध्यानमग्न होते. यमदूतांनी स्तुती करून त्यांना जागे केले. भगवान शंकरांना सर्व प्रकार कथन केला. तेव्हा शंकरांनी त्या पापात्म्याला विचारले, यमदूत सांगतात त्याप्रमाणे तू पापे केली आहेस का? होय महादेवा. तो म्हणाला, मी सर्व पापे केली आहेत हे मी कबूल आहे. मग शंकर म्हणाले, याने आपल्या पापाची कबुली दिली आहे, याला सरळ नरकाकडे घेऊन जा. तेव्हा तो पापी म्हणाला, मला नरकात पाठवणारे आपण कोण आहात? मी भगवान शंकर आहे. महादेव म्हणाले, तुम्ही खरे महादेव आहात की डुप्लिकेट आहात? त्याने विचारले. नाही, मी खरा महादेव आहे देवा. तो म्हणाला, आम्ही पुराणात असे ऐकले आहे की महादेवाचे एकदा नाव घेतले तर मनुष्याची सर्व पातके नष्ट होतात. आता मी तर आपल्याला प्रत्यक्ष डोळे भरून पाहत आहे. आपले दर्शन घेऊन जर माझी पापे नष्ट होत नसतील तर आपण खरे शंकर कशावरून? शंकर हसून म्हणाले, तुझे म्हणणे बरोबर आहे. माझे केवळ नाव घेतले तरी जीवांची पापे नष्ट होतात, पण पश्चातापूर्वक पापकर्माची कबुली दिली पाहिजे. आपल्या हातून पापे घडल्याबद्दल डोळ्यात पाणी आले पाहिजे. तू यमराजासमोर, ब्रह्मदेवासमोर आणि माझ्यासमोर पापाची कबुली दिली आहेस. शिवाय तुला माझे साक्षात दर्शन घडले आहे, त्यामुळे तुझी सर्व पापे नष्ट होऊन तुला सायुज्य मुक्ती प्राप्त झाली आहे. आता तू येथेच शिवलोकात माझ्यासोबत राहतील. पापात्म्याचा क्षणार्धात पुण्यात्मा कसा झाला हे या कथेत सांगितले आहे. म्हणून जगद्गुरु रेणुकाचार्य सांगतात, लिंग धारण करा असे तुम्हाला पुन्हा पुन्हा कशासाठी सांगतात? तर लिंग धारणेमुळे तुमची सर्व पापे नष्ट होऊन पुढे पापाचरणांची बुद्धी होत नाही. तुमचे जीवन पवित्र होऊन तुम्ही जीवनमुक्त होता. एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.